गंगारिवा पयोष्णी नर्मदा जले स्नापितोसि मया देवं तथा शांति कृष्व मे। अशा वैदिक मंत्राने भगवंताला मंगल स्नान घालत आहे। जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी। या मंगल स्नानानंतर देवाच्या सर्वांगाला तैल अभ्यंग चोळलं जात आहे। अत्यंत सुगंधी असणाऱ्या आणि औषधी युक्त असणाऱ्या सुगंधी तेलाने संपूर्ण देवाच्या सर्वांगाला तैलमार्जन केलं जात आहे। पुजारी देवाच्या सर्वांगाला अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने तेल चोळत आहेत। या तेलाच्या सुगंधाने संपूर्ण गाभारा सुगंधित झालेला आहे। या तैल अभ्यंगानंतर सुगंधी उठणे वनस्पतीपासून निर्माण झालेले अत्यंत औषधी असणारे दिव्य असे पवित्र उठणे पुजारी भगवंताच्या सर्वांगास लावत आहेत। या उठण्यामुळे आणि सुगंधी तेलामुळे या मंगलमय वातावरणाला एक सुगंधाचा सुंदर असा स्पर्श झालेला आहे। अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। हे अभ्यंग स्नानाचा सुगंध आणि या सुगंधामध्ये पवित्र असे म्हटले जाणारे वैदिक मंत्र यामुळे अत्यंत प्रसन्नता निर्माण झालेली आहे। अभ्यंग लावून झाल्यानंतर गरम पाण्याने पुन्हा देवाला स्नान घातलं जात आहे। जणू गंगा यमुना सरस्वती गोदावरी कृष्णा चंद्रभागा इत्यादी सर्व नद्या भगवंताला स्पर्श करण्यासाठी आतुर झालेल्या आहेत। या मंगल स्नानानंतर देवाला पंचामृत स्नान होते। दिव्य अशा शंखामधून गायीच्या दुधाने भगवंताला स्नान घालण्यात येत आहे। अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला पहावयास मिळत आहे। या दुधाने भगवंताची मूर्ती निळी सावळी अशी दिसत आहे। रंग दिसे सावळा हरि तुझा, रंग दिसे सावळा, रंग दिसे सावळा प्रभु तुझा, रंग दिसे सावळा। दुधाच्या स्नानानंतर पुन्हा शुद्धोदक स्थान, गंधपुष्प आणि तदनंतर गायीच्या दुधापासून बनवलेल्याच दह्याने परमात्म्याला स्नान घालण्यात येत आहे। प्रथम दूध स्नान, नंतर शुद्धोदक स्नान, नंतर दही स्नान। या दही स्नानानंतर सर्व पंचामृत स्नान एक एक करत परमेश्वराला अर्पण करत आहेत। परंतु हे दही स्नानाचं मनोहर रूप अत्यंत सुंदर आणि अत्यंत मनोहर असे आपल्याला दिसत आहे। पहाटेच्या प्रहरी करतो निहारी, खाई लोण्याचा गोळा, हरी हा रंग दिसे सावळा प्रभु तुझा, रंग दिसे सावळा। जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी।
या दह्याच्या स्नानानंतर शुद्धोदक स्नान, कपाळाला पुन्हा गंध लावला जातो, पुष्पार्पण करून भगवंताला गोकुळापासून प्रिय असणारे वस्तू म्हणजे लोणी। हे लोणी पुजारी आता भगवंताच्या मुखास लावत आहेत। हे रूप पाहण्यासाठी डोळे आतुरलेले आहेत। नंतर देवाची आरती होते, याला लोण्याची आरती म्हणतात। भगवंताच्या मुखाला लोणी लावून आरती केली जाते। भक्तिभावानं सर्वजण देवाला वंदन करतात। लोण्याच्या आरतीनंतर तुपाने स्नान घातलं जातं। दही दूध तूप हे देवाच्या सर्वांगाला चोळत आहेत पुजारी। पुन्हा शुद्धोदक स्नान, कपाळाला गंध लावण्यात आलेला आहे। पुष्पार्पण करून दही दूध तूप आणि चौथा अमृत म्हणजे मध, या मधाने स्नान घालत आहेत। मधाला पियुष सदृश म्हणजे अमृताप्रमाणे समजण्यात येत आहे। तेव्हा दूध स्नान, दही स्नान, तूप स्नान, त्यानंतर मधाचं स्नान आहे। या मधाच्या स्नानानंतर इक्षुदंडापासून म्हणजे उसापासून निर्माण झालेली दिव्य शर्करा, या शर्करेनं परमात्म्याला स्नान घालण्यात येत आहे। साखर देवाच्या सर्वांगाला चोळण्यात येत आहे। पय, दधी, मधु, घृत, शर्करा सहित पंचामृत स्नान, या पंचामृत स्नानानं नित्य पूजनाला आणि नित्यक्रमाला आरंभ होत आहे। पांडुरंगाचं हे पंचामृत स्नान सुरू आहे। रंग दिसे सावळा हरि तुझा, रंग दिसे सावळा, रंग दिसे सावळा प्रभु तुझा, रंग दिसे सावळा, पहाटेच्या प्रहरी करीतो न्याहारी खाई लोण्याचा गोळा। हरि तुझा रंग दिसे सावळा, हरि तुझा रंग दिसे सावळा। पंचामृत स्नानानंतर वैदिक मंत्राने देवाला अमृताभिषेक केला जातो। या अमृताभिषेकाच्या वेळेला अनेक वैदिक मंत्र म्हटले जातात। प्रामुख्याने पुरुष सूक्त, श्री सूक्त इत्यादी पवित्र अशा सूक्ताने अमृताभिषेक देवाला घातला जात आहे। अत्यंत मनोहर असं सुंदर भगवंताचं रूप, अनेक संतांना भुरळ घालणारं हे रूप बघून सर्व संतांनी या रूपाचं वर्णन केलेलं आहे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। असं हे भगवंताचं नयन मनोहर सुंदर असं रूप हे या काकडारतीच्या वेळेला, विशेषतः पंचामृत अभिषेकाच्या वेळेलाच पाहावयास मिळते।